माझा कुटुंब माझी जबाबदारी एवढ्या पुरतच आमचं सरकार नाही. मुख्यमंत्री शिंदे यांची विधानसभेत तुफान फटकेबाजी. ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी मदतीचा हात आपण देत आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत म्हटलंय. पंतप्रधान किसान योजनामध्ये राज्य सरकारने भर टाकली असल्याची माहिती देखील यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. तर आमचं सरकार फक्त दिखावा करत नाही असं म्हणत शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचं आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सभागृहात दिलं. सभागृहात मुख्यमंत्री शिंदे यांनी ईर्ष्यावाडी दुर्घटनेविषयी देखील भाष्य केलं आहे. तर ज्या शेतकऱ्यांचं पावसामुळे नुकसान झालं आहे त्यावर चर्चा करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सभागृहात म्हटलंय. तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दर 10,000 मदत करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्राने देखील राज्याला योग्य पाठबळ दिलंय. ज्यांच्या व्यवसायाचे नुकसान झालं आहे त्यांना 50,000 नुकसान भरपाई देण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. आम्ही जो निर्णय घेतला आहे तो जनतेच्या हितासाठी घेतला असल्याचं शिंदे म्हणाले. ज्यांचं हातावर पोट आहे त्यांच्या हितासाठी देखील सरकारने निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात आलंय. तर कृषी सेवक यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. कृषी सेवक यांचं मानधन 6,000 होतं ते 16,000 करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात दिली. अध्यक्ष महोदय, सध्या राज्यभरामध्ये अरे नाना भाऊ अध्यक्षांनी सांगितलं त्याप्रमाणे करू आपण. सध्या राज्यात पाऊस पडतोय. आपली अगोदर पावसाची प्रतीक्षा होती, पाऊस होतोय आणि त्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस जास्त झाल्यामुळे नुकसान नागरिकांचं झालंय वस्तुस्थिती आहे. आणि मग आपण अनेक ठिकाणी जे जे काही उपाय करतोय संपूर्ण प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आहे, अलर्ट आहे. प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी नागरिक असुरक्षित आहेत, पूररेषेमध्ये आहेत, दरडप्रवण क्षेत्रामध्ये आहेत त्यांना आपण शिफ्ट करतोय. असे अनेक आपल्याला यापूर्वी देखील सभागृहाला माहिती दिलेली आहे. आणि म्हणून यामध्ये नुकसान जे झालेलं आहे त्यासाठी जेव्हा जेव्हा राज्यातली जनता शेतकरी संकटात सापडतो त्यावेळेस आपण सरकार म्हणून त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून हे सरकार आपलं सर्वसामान्यांचं आहे आणि सर्वसामान्यांचं सरकार असल्यामुळे शेवटी त्यांना कुठेही वाऱ्यावर सोडलं जात नाही, सोडलं जाणार नाही. आणि म्हणून आपण अनेक निर्णय गेल्या वर्षभरामध्ये सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेले आहेत. यामध्ये आताच जी आपली ईर्ष्यावाडीची दुर्घटना देखील झाली त्यामध्ये देखील त्या लोकांच्या परिवाराच्या पाठीशी सरकार उभं राहिलं आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे, पूर आलेला आहे, तिथल्या तिथल्या सर्व नागरिकांना देखील आपण मदतीचा हात दिलेला आहे. आणि शेवटी हे सरकार जे आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी सर्व यांना जेव्हा जेव्हा अडचण येते तेव्हा तेव्हा हे सरकार त्यांच्या मागं उभं राहतं. आणि म्हणून फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरतं हे सरकार मर्यादित नाही राहत. कारण हे सरकार जे आहे हे सर्व सामान्य जनतेचं सरकार आहे. आणि म्हणूनच आम्ही जे तातडीने पैसे द्यायचे ते पैसे देखील आपण शेवटी काय सरकार कोणासाठी आहे. नानासाहेब म्हणतात नेहमी सरकारने मागं उभं राहिलं पाहिजे, सरकारने मदत केली पाहिजे, आपण मदत वाढवली पाहिजे. आता आम्ही मदत वाढवली, बघा NDRFच्या दुप्पट पैसे दिले आपण, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले आपण, बघा मिळाले नाही आता वाटप चालू आहे. 10,000 वाटले नाना. अरे तुम्ही जे म्हणून मी सांगतो चांगल्याला चांगलं म्हणणारं आपण शिकलं पाहिजे. तुम्ही तसे चांगले आहात पण तुम्ही हे बिघडू नका. आणि त्यामुळे हे गोगलगाईचं नुकसान तेही आपण दिलं. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान ती मागणी होती शेतकऱ्यांची, त्याच्यात देखील जयंतराव 1500 रुपये आपण त्याच्यातही दिले आणि त्याचंही वाटप सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.